ऐतिहासिक पौराणिक धार्मिक महत्व लाभलेल्या वैभवशाली कुरुंदवाडमध्ये अनेक मंदिर आहेत। त्या प्रत्येक मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। कुरुंदवाडमधील नयनरम्य कृष्णाघाट थोडासा वर चढून येताना दिमाखात उभारलेलं महादेवाचं मंदिर दिसून येतं। प्राचीन वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचं एक आदर्श उदाहरण असणारं हे मंदिर आहे। नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये मी कल्याणी। तरुण भारतच्या माध्यमातून आपण मागील भागात गणपती मंदिरातील शंकरनादाचं रहस्य पाहिलंच असेल, पण या मंदिराजवळच कृष्णघाटावर वसलेलं आणखीन एक मंदिर आहे, ज्या मंदिरात भगवान शिवांचं संपूर्ण कुटुंब वसलेलं आहे। त्यासोबतच या मंदिराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभली आहे। जाणून घेऊयात या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे ते। हेमाडपंथी असणाऱ्या या मंदिराच्या बांधकामात दगडाशिवाय अन्य कशाचाही वापर केलेला नाही। मंदिराच्या सभागृहात 38 खांब आहेत। मंदिरात प्रवेश करताच सुब्रह्मण्य महादेवाचे सुंदर शिवलिंग नजरेस पडते। मंदिरातील गर्भगृहाचे 3 भाग केले असून शिवलिंगाच्या दक्षिणेस कार्तिक स्वामी तर उत्तरेस पार्वती माता तसेच बाळ गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे। म्हणजेच शिवांचं संपूर्ण कुटुंबच या एका ठिकाणी पाहायला मिळतं। येथील सर्व मूर्त्या दगडी आहेत। यासोबतच शिवलिंगाच्या दोन्ही बाजूला भिंतीमध्ये गणपती आणि बजरंग बलीची प्रतिष्ठापना केली आहे। विशेष म्हणजे स्त्री पुरुषांना बारमाही कार्तिक स्वामींचं दर्शन या मंदिरात मिळतं। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात सर्वत्र असणारा नंदी दिसत नाही। तर हे मंदिर हेमाडपंथी चालीचं मंदिर आहे। 15व्या शतकामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे आणि यामध्ये महादेवाचं सगळं कुटुंब आहे। महादेवाचं कुटुंब म्हटल्यानंतर पार्वती आली, स्वतः महादेव आले, त्यांचा मुलगा गणपती आला, परत कार्तिक स्वामी आले, असं हे कुटुंब ह्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे। ह्या ठिकाणी कार्तिक स्वामीचं जे आहे, कार्तिक स्वामीचं बारमाही दर्शन भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी मिळते, ते म्हणजे तामिळनाडूमध्ये पलानी नावाचं एक गाव आहे। त्या गावाला कार्तिक स्वामीचं बारमाही दर्शन आहे आणि त्यानंतर दुसरं तिसरं कुठलं ठिकाण नसून हे कुरुंदवाड हे एकमेव ठिकाण आहे की या ठिकाणी स्त्रियांनासुद्धा बारमाही दर्शन कार्तिक स्वामीचं घेता येतं। तर ते का घेता येतं आहे, तर इथं जो आता कार्तिक स्वामी आहे त्याला युद्धाला तयार केलेलं आहे आणि त्याची आई पार्वती ही त्याला युद्धाला सिद्ध करून युद्धात आशीर्वाद देऊन सोडायला चाललेलं आहे। म्हणून इथं ज्या स्त्रिया ज्या येतात त्या कार्तिक स्वामीच्या माता म्हणून येतात, कृतिका माता म्हणून येतात, म्हणून त्याचं फार मोठा मान असते। इतर ठिकाणी जसं नसते, इतर ठिकाणी कार्तिक स्वामीचं मंदिर कार्तिक पौर्णिमेला एकाच दिवशी उघडं असते, अन्य वेळेला त्याला कुलपच असतं। धार्मिक महत्वासोबतच या मंदिराला ऐतिहासिक महत्व देखील लाभलं आहे। शूर सेनापती संताजी घोरपडे यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलं आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महादेवाला अभिषेक करून स्वराज्याचे रणशिंग फुंकून तोरण बांधले। याच महादेवासमोर एकत्र येऊन म्हाळोजी घोरपडे, त्यांचे सुपुत्र संताजी घोरपडे, बहिरजी घोरपडे, मालोजी घोरपडे यांनी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली कृष्णामाईच्या साक्षीने भीष्म प्रतिज्ञा करून स्वराज्याची व्याप्ती आणि रक्षणाचा वारसा पुढे चालू ठेवला, असं इतिहास अभ्यासक सांगतात। सर्वसाधारणपणे 1469 साली या भागामध्ये हसन गंगू बहामनी सुलतानाचं राज्य होतं आणि त्या राजवटीमध्ये संताजी घोरपडेंचे जे पूर्वज आहेत जवळजवळ 6 पिढ्यांचे, ते त्यांच्याकडं सैन्यामध्ये होते। एक कर्णसिंह भोसले आणि दुसरा भीमसिंह भोसले आणि त्यांचा महम्मद गवान नावाचा जो सामक होता। हे मंदिर आपण बघितलं तर संपूर्ण दगडाचा वापर आहे आणि हे हेमाडपंथी चालीचं मंदिर आहे। हेमाडपंथी चाल म्हणजे कशी असते की खांब फिरत नाही, त्याला कुलूप कशीच असते आपलं, तशी ती व्यवस्था केलेली असते। म्हणून हेमाडपंथी मंदिरं ही जुनी झाली असली तर आज त्या काही टिकाव जाऊन काय आहेत, तर त्याची मजबूती हे त्यातलं कारण आहे। ह्या मंदिरामध्ये नंदी ठेवलेलं नाही। नंदी का ठेवला नाही, तर नंदी हा शंकराचा भक्त असतो, शंकराचा सेवक असतो। मग ह्या घोरपडी घराण्यानं काय ठरवलं की आपण स्वराज्याचं सेवक व्हायचं, नंदीचं काम आपण करायचं, म्हणून स्वतः नंदी झाले। आणि ह्या ठिकाणी संताजी घोरपडे, त्याचे 2 भाऊ, एक बहिरजी घोरपडे, दुसरा भाऊ मालोजी घोरपडे, ही तिघं आणि राजाराम महाराज स्वतः ह्या ठिकाणी आलेले आहेत
आणि या मंदिरामध्ये शपथ झालेली आहे की यापुढं आपण शिवाजी छत्रपतीने जे काय स्वराज्य स्थापन केलं आहे त्या स्वराज्याला वाहून घ्यायचं आणि एकमेकामध्ये आता वितुष्टी उदय झाली असा हा सगळा इतिहास आहे. हे मंदिर कृष्णा पंचगंगेच्या संगम घाटापासून थोड्याच अंतरावर असल्यामुळे महापुरावेळी कित्येक वेळा कृष्णामाई शिवलिंगाला अभिषेक करून गेली आहे. महापूर, ऊन, पाऊस, वादळाला तोंड देत हे मंदिर अजूनही मजबूत स्थितीत आहे. कुरुंदवाडमधील सुब्रमण्यम महादेव मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि तरुण भारत न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.